सध्या ज्या निवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय. महाराष्ट्रामध्ये सध्या सत्तेत असलेली शिवसेना सुद्धा बिहारच्या निवडणुकीमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल 50 उमेदवार उतरवणार आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे DGP गुप्तेश्वर पांडे ज्यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरती टीका केली होती, विशेषतः सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये. त्या गुप्तेश्वर पांडेच्या विरोधामध्ये शिवसेना आपला उमेदवार सुद्धा उतरवणार आहे. त्यामुळे आता बिहार निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेचे नेते असलेल्या अनिल देसाई यांनी ही माहिती दिली आहे. आज काही मराठी वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती उघड केली. बिहारमध्ये सध्या निवडणुकीच्या प्रचाराला जोर आलेला आहे. गुप्तेश्वर पांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत JDU प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर होणार असं सुद्धा बोललं जात आहे. याच गुप्तेश्वर पांडे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरती टीका केली ते बघता यामागे केवळ राजकीय आकस होता असे आरोप सुद्धा त्यांच्यावरती झाले आहे. आणि आता त्याच पांडेंच्या विरोधात शिवसेना मैदानामध्ये शड्डू ठोकताना दिसणार आहे. थोडंसं मागे आपण जाऊया इतिहासामध्ये तर 2015 सुद्धा बिहारमध्ये शिवसेनेने 80 जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक मतंसुद्धा घेतली होती. 3 ठिकाणी शिवसेना पहिल्या 3 क्रमांकामध्ये होती. त्यामुळे बिहारची निवडणूक शिवसेनेला खूप नवीन आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. यातली अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे JDUचं जे चिन्ह आहे ते बाण आहे, त्यामुळे शिवसेनेला त्यांचं अधिकृत चिन्ह असलेलं धनुष्य बाण यावरती लढवता येणार का हा मात्र प्रश्न कायम आहे. वैर घेतलं तर थेट समोरासमोर जाऊन लढणं किंवा आक्रमक वक्तव्य करणं हे शिवसेनेचं नवीन नाही. गुप्तेश्वर पांडेंच्या बाबतीत सुद्धा आता तोच अनुभव येतोय. गुप्तेश्वर पांडेंनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे पोलीस आणि महाराष्ट्र सरकार गृह मंत्रालय याबाबत जी विधानं केली त्यामुळे अनेकदा त्यांच्यावरती राजकीय आकसामधून त्यांनी या पद्धतीचे आरोप केले असं बोललं जात होतं. आणि त्यांनी काही दिवसातच स्वतःच्या पदाचा राजीनामा देऊन JDU प्रवेश केल्यानंतर मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालं असं सुद्धा म्हटलं जातं. मात्र असं असलं तरी शिवसेनेने त्यांचा तातडीने वचपा काढायचं ठरवलेलं दिसतंय आणि त्याचमुळे शिवसेना थेट बिहारच्या मैदानामध्ये जाऊन गुप्तेश्वर पांडेंसमोर उभी ठाकणार आहे. अर्थात ते कोणाची निवड करणार, कशा पद्धतीने ही निवडणूक लढवली जाणार, स्टार प्रचारक जाणार का, हे सगळं बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि मुख्य म्हणजे गुप्तेश्वर पांडे किंवा बिहारमधल्या एकूण राजकारणामध्ये तिथे फारसा संबंध आणि संपर्क नसलेल्या शिवसेनेचा कितपत निभाव लागणार हेच बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमतला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.